खोटे आरोप करून मानहानी केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा सोलापुरातील चीफ ज्युडियल मॅजिस्ट्रेट वर्ग नंबर 1 कोर्ट नंबर 1 न्यायमूर्ती कनकवडे यांच्या न्यायालयात दाखल केला आहे। नगरसेवक शेजवाल यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रमुख बर्डे यांच्या विरोधात सनसनाटी आरोप केले होते। बर्डे यांच्या कारभाराचा पंचनामा चव्हाट्यावर आणला होता। या पार्श्वभूमीवर त्यांनी हा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे। नगरसेवक मनोज भास्कर शेजवाल वय 47 राहणार रेल्वे लाईन महापौर बंगल्याजवळ सोलापूर यांच्या विरोधात क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 190 अन्वये व इंडियन पिनल कोड कलम 500 व 501 अन्वये 5 कोटी रुपयांचा फौजदारी खटला दाखल केला आहे। जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे वय 61 वर्षे राहणार गुलमोहर अपार्टमेंट अवंतीनगर जुना पुणा नाका सोलापूर यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे। आरोपी मनोज शेजवाल हे शिवसेनेचे नगरसेवक असून मोहोळ विधानसभेची निवडणूक 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या विरोधात जाऊन अपक्ष म्हणून लढवली होती। त्यातून पक्षाने त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे। शेजवाल यांच्यावर कुंठनखाना म्हणजेच वेश्या व्यवसाय चालवत असल्याबद्दलचा गुन्हा दाखल आहे। हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। अशातच शेजवाल यांनी 23 फेब्रुवारी 2019 रोजी पत्रकार परिषद घेऊन बर्डे यांच्यावर अनेक खोटे नाटे आरोप केले आहेत। विविध दैनिके तसेच वृत्तवाहिन्यांवर बर्डे यांच्या विरुद्ध बदनामीकारक आरोप प्रसिद्ध आणि प्रसारित झाले आहेत। वास्तविक पाहता आरोपी शेजवाल यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली आहे। मोहोळ विधानसभेसाठी सन 2019 मध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष निवडणूक त्यांनी लढवली आहे, त्यामुळे पक्ष नेत्यांची हकालपट्टी केली आहे। नगरसेवक शेजवाल यांनी बर्डे यांची बदनामी करून त्यांची कारकीर्द धोक्यात यावं, तसेच पक्षातील वरिष्ठांकडील त्यांच्या बाबतीमधील विश्वास संपवावा या हेतूने केवळ मानहानी व बदनामी केली आहे। यातील फिर्यादी बर्डे यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी आरोपीस शासन अथवा शिक्षा होणे न्यायाच्या दृष्टीने गरजेचं आहे। आरोपी शेजवाल यांनी पत्रकार परिषद ही रेल्वे लाईन येथील गुडलक जनरल स्टोअरच्या बाजूच्या आरोपीच्या कार्यालयात घेतली। हे घटनास्थळ सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यानं न्यायालयात हा खटला चालविण्याचा अधिकार आहे, असे दाव्यात म्हटले आहे। फिर्यादी पुरुषोत्तम बर्डे यांच्यातर्फे ऍडव्होकेट संतोष नावकर काम पाहत आहेत। बर्डे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात वरील मजकूर नमूद करण्यात आला आहे। बर्डेने शेजवाल यांच्या मागे अब्रू नुकसानीच्या कोर्ट केसचे झंगाट लावले आहे, तर त्यांना जोर का झटका दिला आहे।